तालावाची ओळी तर कधी गणगवळ होईल. सध्याच्या रिमिक्स आणि डीजेच्या दुनियेनं मराठी संगीतातला तो गोडवाच कुठेतरी हरवला. खरंच पण ओबी हा संगीतातला असा एक प्रकार आहे जो कोणत्याही वाद्याशिवाय गायला जाऊ शकतो. म्हणजे बघा, पोवाड्यासाठी संबळ विदारीची जोड लागते, अभंगासाठी विणेची जोड लागते, भजन खुलतात ती टाळ मृदुंगांमुळे. पण या मुलीला जर कोणत्या आवाजाची गरज असेल तर ती फक्त जात्यावरची खरखर आणि उखडीचा आवाज. या ओव्यांमधून परंपरा पण दिसून येते आणि लहान लहान कथाही. तेव्हा आपण देखील ही ओवी संस्कृती पाहूया. सादर करीत आहेत पाचव्या कच्या विद्यार्थिनी. अगं तू तिकडं तुम्हाला राहायला की झाडाखाली अगं वाटत्यात.
गौरवशाली परंपरा आहे ती म्हणजे वासुदेवाची आहा किती सुंदर आहे ना वासुदेवाचे वेश डोक्यावर टोपी पायघोळ अंगरखा हातात शिपया कमरेला पावा गळ्यात माळा रंगबिरंगी वासुदेवाला हो वासुदेवाला अगं तुला माहिती आहे का वासुदेव म्हणजे आपल्या महाराष्ट्रातील लोककलाकार सकाळच्या वेळी घरोघरी हिंडून दान पावलं म्हणत दान मागणारा आणि अभंग व गवळण सादर करणारा मराठी संस्कृतीचे जतन करणारा हा वासुदेव आला ना लक्षात तुला हे हो ग जागा हो माणसा संधीही अमोल तुझ्या रे जीवाला लाखांचा रे मोल सकाळच्या पावती हरिनाम बोला वासुदेवाला हो वासुदेवाला असे सांगणारा हा वासुदेव ना सर्वांनी चांगलं काम करीत राहावं बाकी सर्व परमेश्वराला सोडून द्यावं असा मोलाचा संदेश देखील देतात बरं हे वासुदेव हो ग आणि म्हणूनच मराठी संस्कृतीतील वासुदेवाची ही परंपरा फार जुनी म्हणजे 1200 वर्ष जुनी आहे बरं का तर भेटूया आपण या वासुदेवाच्या स्वारीला येत आहेत आपल्या समोर वर्ग 5व्या क चे विद्यार्थी Thank you.
ते गोई दुशे तर ओके सो यू मीन हाउसहोल्ड वर्क एंड मेन बिजी इन फार्मिंग हां आमचा देश कसा कृषि प्रधान आहे ना मेन ही फार्मसी लोअर कंट्री मग ते जातात शेतात व्हेरी हार्ड वर्किंग असे कष्ट घेतात दिवस रात्र मेहनत करतात बा आणि मग जमिनीतून सोनं पिकवतात सो दे प्रोड्यूस फॉर ग्रेन्स राइट हां तरी सुद्धा एवढे कष्ट करून ते थकत नाही की ते दिवस रात्र मेहनत करतात त्यांच्या जगण्याचा आनंद वेगळाच असतो बा इट्स व्हेरी डिफरेंट बा ते जरी मेहनत करत असतात तरी ते गाणं म्हणतात हे सो चुमन चु पहाटे झाली मो चु चु जो चुमन चु चु जो चुमन चु इट मीन्स व्हेरी गुड मॉर्निंग ओके सो दे से गुड मॉर्निंग टू ईच अदर हां बरोबर चला तर आता चु 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 आज क्यों नेता है तो बेस्ट मैं गो फिफ्थ टीचर विद्यालय झुंझुनू पाट झाले संभळाच्या तालावर देवीला आवाहन करूया तर म्हणा सगळे आमच्या
चला तर मग नाळ्या वाजवून त्यांचा स्वागत करूया. Thank you.
मणिमाला आणि खंडोबा अशा तीन सुबक मूर्ती असतात. दसऱ्याला इथे मोठी यात्रा भरते आणि भाविक इथे भक्तिभावाने दर्शनासाठी येतात. तेव्हा आपणही सगळे भक्तिभावाने म्हणूया येळकोट येळकोट जय रोगाप्रतिकारक शक्ती मिळते. काय हा विठ्ठल नावाचा महिमा हो ना.
खरच रे विठूच्या नामातच अनोखी जादू घडलेली आहे. ज्ञान देवे रचिना पाया तुका झालासे कळस. एवढी मोठी संत परंपरा ही. या संतांचा मेळा पंढरपूरच्या इंद्रायणी नदीकाठी एकत्र येऊन विठ्ठल नामाच्या पंचतत्वांची गुंफणच घालतात. तेव्हा विठूच्या हरिनामाचा दशदिशांनी छेंडा रोविला जातो. पारी करणारा हा वारकरी आषाढी कार्तिकेला पंढरपूर क्षेत्री भगवंताच्या भेटीसाठी अतिशय व्याकुळ होतो. आणि या भगवंताच्या भेटीसाठी आपणही भागवत धर्माचा झेंडा घेऊन विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल म्हणत या विठ्ठूचा हरिनामा झेंडा रोवूया. तर चला सगळे माझ्यासोबत म्हणा विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल 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 जय हरी विठ्ठल. असाच विठ्ठूचा हरिनामा झेंडा रोवत येत आहे आपल्या समोर सहावी क चे विद्यार्थी. देवीचा जागर करून या जोगाचा आनंद घेऊया. सादर करीत आहे सहाव्या टचे विद्या.
Thank you.
हा देवीची उपासना करणारा उपासक आहे. अगं हो, मी बघितलंय त्यांना हातातल्या सोटाने स्वतःच्याच शरीरावर सोटा मारत स्त्री वेशात रस्तोरस्ती फिरतात हे पोत्रात. लहान मुलांना तर भीतीच वाटते त्यांची, पण सटसट आवाज काढत मर्याच्या नावानं हे खरे तर दान मागतात अशी आत्मपीडा करून देवी आईला प्रसन्न करतात. लक्ष्मीबाई, मरियाई, तुळजाभवानी हे पोत्रादांचे देव. बरं का मंडळी, महाराष्ट्रात कोल्हापूर जिल्ह्यात हे पोत्राज आढळतात. पोत्राज छोडिलेला विष्णूच्या लक्ष्मीला असा म्हणत भाबड्या श्रद्धेने एखादा मूल जर वाचत नसेल तर त्याला देवीच्या नावाने सोडतात. ते मूल देवीला सोडते म्हणजे देवीचे झाले, म्हणजे देवीच त्याला वाचवतात असे हे पोत्राज. चला तर अशा पोत्राजांचे आपण दर्शन घेऊया. येत आहेत आपल्यापुढे सातवी अच विद्यार्थी. खरं तर लवण म्हणजे सुंदर, बरं का? आणि
लवण या शब्दावरून लावण्य गीत किंवा लावणी हा शब्द तयार झाला. लावणी म्हणजे शृंगार रस. या रसाचे दर्शन घडवणारी ही लावणी लोकप्रिय लोकप्रकार आहे. खरंच ग ढोलकीच्या तालावर घुंगरांच्या बोलावर मी नाचते मी डोलते इश्काच्या दरबारात. अशी लावणी म्हणजे गीत नृत्य आणि अदाकारी यांचा त्रिवेणी संगमच होय, नाही का? पेशवाईतल्या तिला फार मान होता. लोकमनोरंजनाचा ठसकेबाजी प्रकार म्हणजे लावणी. अगं 13व्या शतकापासून ही लावणी अस्तित्वात आहे. कवी राम जोशी, प्रभाकर आणि मोनाजी वाडा यांनी लावणीला एक वेगळीच उंची दिली, सन्मान दिला. आधुनिक काळातील गुरु ठाकूर आणि संगीतकार अजय अतुलच्या संगतीनं म्हणूया, रातरंगी रती रंगुरी चंद्रा. अशीच ठसकेदार लावणी सादर करायला येत आहे वर्ग 7व्या बच्या विद्यार्थ्यांनी. तर टाळ्यांच्या गजरात त्यांचं स्वागत करूया. Thank you.
म्हणजेच मनोरंजनासोबतच सर्व धर्मां सगळे लोक एकत्रित येऊन सर्व धर्मांचा आदरही करतात. हो ना, मग आपणही या जत्रेत सहभागी होऊया आणि पुरेपूर आनंद घेऊया. काठी रुग्ण सादर करीत आहेत सातवी बचे विद्यार्थी. Thank you.
मेंढ्या बकऱ्या पाळणं, त्यांची लोकर घोंगडी म्हणून विकणं अशा या धनगर जातीतल्या लोकांचा मुख्य व्यवसाय आहे. धनगर हा शब्द संस्कृत शब्द धेनू या शब्दापासून बनला, ज्याचा अर्थ गाय असा होतो. हो का? म्हणजे जे जंगला टोक्यात फिरतात ते खंडोबाला देखील आपले देव मानतात. म्हणूनच या समाजाला समृद्ध इतिहास पण आहे. आणि शिवाजी महाराजांच्या काळात स्वातंत्र्य लढ्यात अनेक धनगर घराणे प्रसिद्धीला आले. धनगर हा हिंदू समाज महाराष्ट्र व कर्नाटक या राज्यात राहत आहे. अगं मल्हारराव, अहिल्यादेवी होळकर, चंद्रगुप्त मौर्य व सम्राट अशोक हे या समाजातील राज्यकर्ते होते. पाठीवर घोड, हातात कुऱ्हाड, बिरोबाच्या नावानं चांग भलं असे म्हणत धनगरांच्या समाजात भंडारा उधळला जातो. तर आता आपल्यासमोर येतात सेयेट आहेत 7C चे. Thank you.
अगदी बरोबर हे महाराष्ट्र आणि गोवा राज्यातील सर्वात लोकप्रिय लोकनृत्य आहे तुझा समावेश दिसून येतो आणि उटीच्या हालचालीप्रमाणे त्याचं नृत्य असतं एक वीरा आई तुडुंबरावरी नजर पाय तुझी कोल्यावरी अशी कोळी महाराष्ट्रात लोकप्रिय आहे हे आपले कोळी बांधव आहेत ना हे समुद्रावर पोटा पाण्यासाठी अवलंबून असतात म्हणून समुद्र हाच त्यांचा देव नारायण पौर्णिमेला ते समुद्राला नारळ अर्पण करतात स्त्री आणि पुरुष दोघे अतिशय सुंदर सादरीकरण करतात तेव्हा आपण सगळेच या कोळी नृत्याचा मॅशअपच बघूया येत आहेत आपल्यासमोर Thank you.
अशी मनोकामना आपण सारेच करूया. मी मराठी, तुम्ही मराठी, जना मनात विनाद राहो माय मराठी माय मराठी. आजचा हा कार्यक्रम ज्यांच्या सहकार्याशिवाय अपूर्ण झाला असता असं सगळ्या विद्यार्थ्यांचे पालक आणि आमचे शिक्षक यांचे मनापासून धन्यवाद. या कार्यक्रमात सहभागी सर्व विद्यार्थी आणि उपस्थित सर्व विद्यार्थ्यांचे मनापासून कौतुक. उत्तम प्रकाश योजना, रंगमंच व्यवस्था आणि ध्वनी योजना करून देणाऱ्यांचे आभार व सुरेश भट सभागृहाचे व्यवस्थापक श्री राहुल गायकी यांचे देखील मनापासून आभार. कार्यक्रमात उपस्थित आजचे कार्यक्रमात निमंत्रित आजचे प्रमुख पाहुणे आणि आमचे मुख्याध्यापक श्री ठोंबरे सर यांचे देखील मी आभार मानते. आणि लास्ट बट नॉट द लिस्ट, ज्यांनी या सर्व नृत्यांना आकार दिला व ज्यांच्या कल्पनेतून आजचा हा अतिउत्तम कार्यक्रम साकार झाला असे आमचे लाडके श्री श्रीकांत थबडगावकर सरांचे देखील मनपूर्वक अभिनंदन आणि धन्यवाद. Thank you.